ब्राह्मण सभा कोपरगावच्या वतीने सालापतप्रमाणे भगवान श्री परशुराम जन्मोत्सव सोहळा अतिशय उत्साहाने संपन्न झाला. कोरोनाच्या नंतरच्या पार्श्वभूमीवर भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा निमित्ताने कोपरगाव शहरात सायंकाळी शोभायात्रेचं आयोजन मोठ्या स्वरूपात करण्यात आलं. यामध्ये समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ब्राह्मण सभेच्या मंगल कार्यालयात ब्राह्मण सभेचे अध्यक्ष श्री मकरंद कोऱ्हाळकर व त्यांच्या पत्नी सौ सुनीता कोऱ्हाळकर यांच्या हस्ते भगवान परशुरामाचे पूजन विधिवत करण्यात आले. शोभायात्रेच्या सुरुवातीला सर्वांचं स्वागत ब्राह्मण सभेचे सचिव श्री सचिन महाजन यांनी केलं. उपाध्यक्ष श्री राजेंद्र जवाद यांच्या हस्ते संगमनेर येथील प्राध्यापक सतीश देशपांडे यांनी लिहिलेले भगवान परशुराम यांचे जीवनचरित्राचे पुस्तक ब्रह्मतेज व परशुराम स्तवन आणि नंदुरबार येथील उदय जोशी यांनी प्रायोजित केलेल्या भगवान परशुराम प्रतिमेचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाचं पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न वैभव जोशी व त्यांच्या सहकारी यांनी केलं. त्यानंतर सभेच्या विविध उपक्रम व मंगल कार्यालयाची माहिती प्रसाद नाईक यांनी करून दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष श्री मकरंद कोऱ्हाळकर यांनी केले. प्रारंभी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते भगवान परशुरामाचं पूजन करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. या शोभायात्रेत लहान मुलांच्या विविध वेशभूषा खूप भावून गेल्या. यात रेणुका माता, भगवान परशुराम, संत ज्ञानेश्वर व मुक्ताबाई आदींचा समावेश होता. ब्राह्मण समाज महिला मंडळाने पारंपरिक नऊवारी साडी शोभायात्रेत अग्रस्थानी राहून प्रतिनिधित्व केलं. गावातील रेणुका माता देवीच्या मंदिरामध्ये आमदार श्री आशुतोष दादा काळे यांच्या हस्ते रेणुका मातेची व भगवान परशुरामाची आरती करण्यात आली. नंतर या शोभायात्रेचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ झाला. शोभायात्रेचा समारोप करताना कोपरगाव शहराचे पोलीस निरीक्षक श्री वासुदेव देसले यांनी सर्वांनी नियम व अटीचं पालन करून शिस्तबद्ध शोभायात्रेचं आयोजन केल्याबद्दल समाजाचं कौतुक केलं. या कार्यक्रमाला गोदावरी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, ज्येष्ठ सदस्य सुधा आप्पा कुलकर्णी, ॲडव्होकेट जयंत जोशी, ज्येष्ठ पत्रकार मनोज जोशी, प्राध्यापक अविनाश घैसास आदी या प्रसंगी उपस्थित होते. सर्व बांधवांना ब्राह्मण समाज महिला मंडळ ब्राह्मण समाजातर्फे परत एकदा शुभेच्छा देतो. आणि आज आम्ही जी मिरवणूक आयोजित केली आहे, तर ही मिरवणुकीमध्ये सर्व समाज बांधवांनी भगवानी खूप उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन घेतात. त्यांची सर्वांची पण मी आभारी आहे. भगवान परशुराम हे विष्णूचे सातवे रूप समजले जातात. त्याच्यामुळे भगवान परशुरामांचा जो आहे ब्राह्मण समाजाचा आराध्य दैवत आहे. त्याच्यामुळे भगवान परशुरामांची जयंती अक्षय तृतीयेला साजरी केली जाते. आणि ब्राह्मणांचं जर म्हणत असतं, ब्राह्मण एक संस्कृती आहे, ब्राह्मण एक संस्कार आहे, ब्राह्मण एक विचार आहे, अशा या ब्राह्मणांचं आराध्य दैवत भगवान परशुराम जे आहे त्यांचा आज आम्ही जयंती साजरी केली. आणि सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. त्याच्यामध्ये माजी आमदार माननीय स्नेहलताताई कोल्हे, आमदार वासुदेवदादा काळे, खरजणे दादा यांनी सत्यांनी जी उपस्थिती आहे. आणि सर्वात प्रथम जास्ती करून आभार मानते म्हणजे मी दुसरे साधनचे, त्यांनी पण आम्हाला खूप सहकार्य केले. पोलीस स्टेशनचं खूप छान त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. या ठिकाणी भगवान परशुराम जन्मोत्सव अतिशय उत्साहाने साजरा झाला. यामध्ये यावर्षी थोडंसं आपल्याला जे वरुण वातावरणाचा परिणाम परंतु भगवान परशुरामाच्या कृपेने या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी अतिशय उत्साहाने या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले आणि उत्साह दाखवला. त्यामुळं एक नाविन्यपूर्ण अशा प्रकारची शोभायात्रा या कोपरगाव शहरामध्ये ब्राह्मण समाजाने दाखवली आणि त्यामध्ये कोपरगाव शहराचे लोकप्रिय आमदार आणि दादा काळे, त्याचप्रमाणे जयपूरच्या माजी आमदार नीलमदे कोले यांनी देखील सहभागी होऊन या ठिकाणी उत्साह दाखवला. आणि त्याचबरोबर मधुरी घोडीचे माननीय राजेराव परजणी यांनी देखील या शोभायात्रेमध्ये सहभागी होऊन परशुराम जयंतीच्या खूप शुभेच्छा. आज भव्य मिरवणूक काढली आहे, त्यात सर्व समाज बांधवांनी इथं उपस्थित राहिले व सहकार्य केलं त्याबद्दल खरंच कौतुक करण्यासारखे. ब्राह्मण समाज देशीशिवाय टिकणार नाही हे सगळ्यांना जे महत्व पटलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की समाजाचं आज जे आपण म्हणतो की जे वातावरण चांगलं नाही आहे, ते समाजामुळे या पालखी सोहळ्यामुळे सर्व धर्मियांचं वातावरण चांगलं ठेवण्याचं काम ब्राह्मण समाज कसं करू शकतो, पोलीस निरीक्षक देखील दैवांनी सांगितलं आहे. तर त्यानिमित्त सर्व समाजाचं कौतुक करावं तेवढं थोडे सगळ्यांना.